नमस्कार पालक मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5 या अंकाची ओळख करून घेऊ। बिंदिया, मी तुला काही अंक लिहून दाखवते, तू ते मोजायचे। हे किती आहे? 1। हे 2। हे 3। आणि हे 4। 4 म्हणजे तुला 1 ते 4 अंक मोजता येतात आणि वाचता देखील येतात। तर आता आहे ना आपण 5 या अंकाची ओळख करू। बघ बेटा, आता तुझ्याकडे आहे ना शंकूचे वेगवेगळे आकार आहेत, मला यातले कोणते पण 4 आकार काढून दाखव बरं। 1, 2, 3, 4। व्हेरी गुड। त्या आकारांमध्ये मी अजून एक आकार यामध्ये ठेवला, तर आता किती होतात आपण मोजूया। माझ्या मागे बोल। 1, 2, 3, 4, 5। अशा प्रकारे आता तुला 5 या अंकाचे संबोध समजलेला आहे। तर आपण एक काम करूया ना, आज आपण आपल्या वर्गातले छान रंगवलेले चित्र आहेत ना, ह्या चित्रांचा वापर करून 5 अंकाची ओळख करून घेऊ। भावना, तुझ्या मागे भिंतीवर कोणती चित्र काढलेली आहे? फळांचे चित्र। मग मला यातले 5 चित्र मोजून दाखव। 1, 2, 3, 4, 5। बरोबर। उमा, तुझ्या मागे भिंतीवर बघ छान छान प्राण्यांची चित्र काढलेली आहे, तर तू आहे ना मला यातले 5 चित्र मोजून दाखव। 1, 2, 3, 4, 5। व्हेरी गुड, शाबास। बघ, तुझ्या मागे आहेत ना फळभाज्यांची चित्र आहेत, तर तू मला यातले कोणते पण 5 चित्र मोजून दाखव। 1, 2, 3, 4, 5। व्हेरी गुड, शाबास। अशा प्रकारे आपण आपल्या वर्गामध्ये रंगवलेले सुंदर वेगवेगळे चित्र यांचा वापर करून 5 या अंकाची ओळख करून घेतली। पण आता आपण 5 हा अंक कसा लिहायचा हे शिकूया। बघ बेटा, असा अर्धा चंद्र काढायचा आणि त्याला उभी रेष जोडायची, याला म्हणतात 5। काय म्हणतात याला? 5। आता तू याचा सराव केला ना, तुला असे वळणदार 5 लिहिता येईल। असा अर्धा चंद्र काढायचा आणि त्याला अशी सरळ रेष द्यायची, अशा प्रकारे 5 या अंकाचे लेखन करतात। हे बघ, तुला ठिपके दिसत आहेत ना, ह्या ठिपक्यांवर तू गिरवलं ना की तुला 5 हा अंक छान प्रकारे लिहिता येईल। अशा प्रकारे आपण आपल्या वर्गातले वेगवेगळे चित्र, वेगवेगळे आकार यांचा उपयोग करून 5 या अंकाची ओळख करून घेतली। तरी सर्व पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांकडून इतर वस्तूंचा वापर करून 5 या अंकाचा संबंध स्पष्ट करून द्या आणि 5 या अंकाचे लेखन करून घ्या। अशा प्रकारे त्यांना 5 या अंकाचा